तोडफोडी करणारा आणि शस्त्र घेऊन सोलापुरात प्रवेश करणारा तडीपार इसम अशफाक शेख याला MPDA कायद्यान्वये स्थानबद्ध करण्यात आलं. सदरबजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार अशफाक मौला शेख वय 30 राहणार थोरली हिरण्णा वस्ती हा गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं घातक शस्त्राचा वापर करून घरफोडी, मोटारसायकल चोरी, घातक शस्त्रानं जबरी चोरी करणं, गैरकायद्याची मंडळी जमवणं, खंडणी मागणं, सरकारी नोकरावर हल्ला करणं, विनयभंग करणं, दगडफेक करणं, शस्त्रानिशी फिरून धमकी देणं यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीनं आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करत आला आहे. त्याच्यावर 12 गुन्हे सोलापूर शहरात दाखल आहेत. अशफाक शेख याच्यावर प्रतिबंधक कारवाया करण्यात आल्या होत्या, त्यानंतरही त्याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही, त्यामुळं पोलीस आयुक्त M. राजकुमार यांनी त्याच्याविरुद्ध MPDA अधिनियमान्वये स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून स्थानबद्ध आदेशाची बजावणी करून त्याची रवानगी पुण्यातील एरवडा कारागृहात केली. ही कारवाई पोलीस आयुक्त M. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली काळे, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने, सहाय्यक पोलीस आयुक्त यशवंत गवारी, शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे, सलगर वस्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमाकांत शिंदे, विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक संगीता पाटील, शहर गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक वीरेंद्र सिंग बायस, MPDA पथकातील अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल विनायक संगमवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुदीप शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल अक्षय जाधव, पोलीस कॉन्स्टेबल विशाल नवले यांनी बजावली.